मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माजी आमदार नरसय्या अडम यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली असून अडम हे 11 व्यांदा विधानसभा आखाड्यात उतरत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या अडम सलग 11 व्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आडम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. श्रीयुत आडम यांनी 1972 साली पहिल्यांदा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र वेळी त्यांचा पराभव झाला. 1978 साली शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव दिकोंडा यांचा पराभव करून ते निवडून आले होते. त्यानंतर 2 वर्षांनी 1980 साली पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. प्रत्येक निवडणुकीत आडम यांची उमेदवारी ठरलेली होती. 1995 साली पूर्वीच्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. काँग्रेसचे प्रकाश येलगुलवार यांचा त्यांनी पराभव केला. 1999 साली शिवसेनेचे शिवशरण पाटील यांनी आडम यांचा पराभव केला. आडम यांनी 2004 साली या पराभवाचा बदला घेतला. शिवशरण पाटील यांचा पराभव करून पुन्हा ते विधानसभेवर निवडून आले. 2009 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी श्रीयुत आडम मास्तरांचा पराभव केला. 2014 निवडणुकीत श्रीयुत आडम हे तब्बल 4थ्या क्रमांकावर राहिले. आता पुन्हा 2019 निवडणुकीसाठी माकपनं श्रीयुत आडम यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.